कोणत्याही दुसऱ्या धर्माचं मंदिर पाडून किंवा मशीद पाडून आपलं मंदिर बांधणं हे संविधानालाही उचित नाही आणि मानवतेलाही धरून नाही आणि धार्मिकतेला धरून तर अजिबातच नाही. आणि 500 वर्षापूर्वी आणि 1000 वर्षापूर्वीचा इतिहास उकरायचा झाला तर 50 सालापूर्वी कितीही पत्नी करायला अधिकार होता हिंदू पुरुषांना, आता करता येईल का? किंवा महादेव गोविंद रानडेंनी पण 12 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं, तर आता 12 वर्षाच्या पॉस्को ऍक्ट लागतो ना, असं काय करतो? बरोबर. त्यामुळे काळाच्या ओघामध्ये तेव्हा पाडलेलं आता पाडून परत बांधणं म्हणजे आपण मध्ययुगीन काळात जाणार का? तर मग बुद्धा म्हणजे रामदास आठवले स्वतः म्हणाले, आणि जे सत्य आहे रामदास आठवले म्हणाले ते अत्यंत सत्य आहे, खरं तर तिथे बौद्ध स्तूप होते. सगळी मंदिरं ही पुष्यमित्र संघापासून जेव्हा बांधली ते बौद्ध स्तूपांवर पाडून बांधलेली आहेत, त्यामुळे खरं बौद्ध मंदिर उभं राहायला पाहिजे. मध्ये तिसरं आंदोलन सुरू केलं पाहिजे ताबडतोब बौद्धांनी की ते आम्हाला बौद्ध मंदिर पाहिजे, आणि त्याच्यासाठी जपान पासून तो जे जे बौद्ध धर्मीय देश आहेत त्यांचा पाठिंबा घेतला पाहिजे. तर हे असले चाळे करत राहून आपण देशाच्या बेरोजगारी आणि बाकी समस्यावर मात करू शकत नाही. मुद्दा वेगळा आहे, मुद्दा हा आहे की शंकराचार्यांचा बहिष्कार आणि ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा धर्माच्या अर्थाने सुद्धा हे मंदिर परिपूर्ण नाही, एक चुनाव आहे म्हणून राम आणले. म्हणजे आपल्याकडे पुण्यामध्ये नाही का खुन्या मारुती वगैरे सगळं अशी नाव आहेत, तसं हा चुनावी राम मंदिर असं याचं नाव ठेवलं पाहिजे.